आणखी एक महत्वाची अपडेट समोर येते. ताकदवान नेत्यांना उमेदवार आयात करावं लागणं हेच माझं यश असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. शिंदे गटाचे शिवाजीराव आढराव पाटील अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभा लढण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हेंनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. राज्यात गेले अनेक दिवसापासून चर्चेत असलेला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या घडामोडी सुरू होत्या आणि आज अखेर आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता आहे. एकूणच त्या ठिकाणचे ते उमेदवारी असतील. मात्र त्यांच्या विरोधात असलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत. चौथ्या पक्षप्रवेशाच्या माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत त्यांना आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्याच्या विरोधात अशा पद्धतीनं इतक्या ताकदवान नेत्यांना उमेदवार आयात करावा लागला, मला वाटतं हेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर चालण्याचं यश आहे. मला वाटतं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्यावर मी भाष्य करणं उचित नाही. पण एकूण उमेदवारीच्या संदर्भात जर असं बघितलं तर एखाद्या कुटुंबाने एखादं स्थळ बघितलं, सुरुवातीला सांगितलं की हा बिजवर आहे, मुलगा पसंत नाही, त्यानंतर आणखी चार स्थळं बघितली, त्या चार स्थळांनी कुटुंबाला नकार दिला आणि त्यानंतर परत जो पहिला जे स्थळ बघितलं होतं त्याच्याबरोबर होकार दिला, अशातला हा प्रकार आहे. मराठी जनतेला, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला हे पक्कं ठाऊक आहे निष्ठा या शब्दाची किंमत काय असते. त्यामुळे ही लढत ते विरुद्ध मी अशी नाही तर ही लढत बेडूकुड्या विरुद्ध एकनिष्ठता अशी आहे हे जनता जाणते. तयार आहात या लढतीसाठी 100%? कसं असतं की तुमचा नेमका हेतू काय आहे हे फार महत्वाचं असतं. दिल्लीमध्ये गुबगुबू वाजल्यानंतर माना हलवणारे नंदीबैल पाठवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी डरकाळी फोडणारे वाघ गेले पाहिजेत. ही सर्वसामान्य महाराष्ट्राची भावना आहे आणि हा जर हेतू घेऊन निवडणुकीला सामोरं जातोय तर समोर कोण आहे आणि आव्हान काय आहे याचे विचार करण्याची आवश्यकता नाही. नक्कीच दक्षिण नगरमध्ये एक परंपरागत फार मोठी पार्श्वभूमी असलेला खासदार विरुद्ध जनसामान्यांचा प्रतिनिधी अशी एक लढत बघायला मिळेल असं दिसतं. महायुतीमध्ये अजून जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार होत नाही, अजूनही दिल्ली वारे सुरू आहेत. हेच तर महाराष्ट्राच्या जनतेला कुठंतरी खुपतंय, कुठंतरी टोचतंय की ज्यांच्या हाती एकेकाळी सगळे अधिकार होते त्यांना आज दिल्लीच्या दारात जाऊन मुजरे घालावे लागतात. हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कुठेतरी दुखावणार आहे. कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे.